नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे जे अपडेट आहे, भारतीय पोस्ट विभाग यामध्ये ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि ब्रांच पोस्टमास्टर यासाठी महाराष्ट्रात 3026 जागेची भरती निघालेली होती। तर या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेला होता त्याचा निकाल जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण निकाल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने 20 जून म्हणजे हा जो निकाल आज लावण्यात आलेला आहे, रोजी महाराष्ट्र GDS निकाल 2022 प्रसिद्ध केला आहे। अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादीच्या आधारे तयार केलेला आहे, म्हणजे गुणवत्ता द्यावीच्या पर्सेंटेजनुसार तुमची निवड या ठिकाणी केलेली आहे। निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता 5 जुलै 2022 हजर राहावे लागेल। तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना 5 जुलैला हजर राहावे लागेल। तर पाच संपूर्ण निकाल कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे आणि किती पर्सेंटेजवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे, तर पहा मित्रांनो, तुम्हाला जर हा जो निकाल पाहायचा असेल, तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला आहे त्या डिव्हिजननुसार तुम्हाला निकाल चेक करता येणार। पहा, डिव्हिजन नेम, पोस्ट ऑफिस नेम, पदाचं नाव तुमचं, ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव आणि तुमची निवड किती पर्सेंटेजवर करण्यात आलेली आहे ते पर्सेंटेज, तुमची कॅटेगरी मेल आहे की फिमेल आहे आणि डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाय विथ, इथं डॉक्युमेंट व्हेरीफाईडचा ॲड्रेस दिलेला आहे। तर संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला डिव्हिजननुसार पाहावं लागेल। तर पहा, तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला असेल ते डिव्हिजन चेक करायचं आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करावं लागेल, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, पहिलं नाव अमिषा खेडकर, हिला 97% मार्क मिळालेले होते 10वीमध्ये आणि तिची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ठीक आहे। संपूर्ण निकाल तुम्हाला पाहावे लागेल आणि डिव्हिजननुसार तुम्ही हा निकाल पाहू शकता। जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला होता तेव्हा अगोदर सांगितले होतो की ज्या विद्यार्थ्यांना 10वीत चांगले पर्सेंटेज असेल त्याच विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय करायचा। तुम्ही हा संपूर्ण निकाल जर पाहिला, सर्व विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी 90च्या वर झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना 10वीत 90च्या वर पर्सेंटेज मिळालेले आहेत त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तुम्ही संपूर्ण जर मार्क पाहिले तर सर्वांना 90च्या वरच पर्सेंटेज आहे आणि त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे। एक मिळालेला आपल्याला 89वाला, ठीक आहे। तुम्ही यामध्ये संपूर्ण निकाल पाहावा लागेल। तर पहा, अमरावती डिव्हिजनचा निकाल कशा प्रकारचे लावण्यात आलेले आहे, तर पहा, रुपाली नाव आहे विद्यार्थ्याचं, याला 94.something मार्क मिळालेले आहे। फिमेल एस टी कास्टमध्ये याची निवड झालेली आहे। आणि एक आहे प्रशांत डोंगरे, याला 100% मिळाले 10वीत, याची पण निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, संपूर्ण निकाल जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण निकालाची PDF मिळून जाईल। तुमच्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला असेल ते डिव्हिजन पाहायचं आणि तुमचं नाव यामध्ये आहे का ते चेक करायचं। 90च्यावर सर्व विद्यार्थी निवड झालेली आहे, ठीक आहे। तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुम्ही यामध्ये निकाल पूर्ण चेक करून पाहायचं। तर अकोला डिव्हिजनमध्ये पण 90च्यावर ज्याला पर्सेंटेज होते 10वीमध्ये त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये पण, नंतरचं डिव्हिजनचे औरंगाबादमध्ये पण, ठीक आहे। तुम्ही यामध्ये बीडमध्ये पण 90-94 तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी, 95-95 बीडमध्ये पण 95-90च्यावरच आहे। नंतर भुसावळ डिव्हिजन 93 मार्क्स 93% उठाणा, पहा बुलढाण्यामध्ये पण 92-94-95-90-95-95-90 अशा प्रकारे पर्सेंटेजवाले विद्यार्थी निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर 114 पेजची PDF आहे मित्रांनो, संपूर्ण PDF तुम्हाला पाहावं लागेल, ठीक आहे। तुमचं डिव्हिजन चेक करायचं आणि डिव्हिजननुसार हा निकाल पाहायचा। तर पहा, द लिस्टेड कॅन्डिडेट शूड गेट डिअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड बाय द मेन्शन डिव्हिजन इट बिफोर 5 जुलै, म्हणजे 5 जुलैपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे, ठीक आहे। पत्ता दिलेला, या पत्त्यावर जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे, ठीक आहे। द कॅन्डिडेट शूड गो अलॉंग विथ ऑल द रिलेव्हंट ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जाल तर जवळ संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत असणे गरजेचं आहे। संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी तुमचे तपासल्या जाईल। तर ही जी अपडेट आहे मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण मागच्या महिन्यातच ही जाहिरात आलेली होती आणि आज त्यांनी आपला निकाल जाहीर केलेला आहे। संपूर्ण PDF तुम्हाला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्रामवर मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते, ठीक आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।